की बाळासाहेब आईचं काळीज आहे आणि बापाचा मेंदू आहे. अनेक जाती धर्माची लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये आली गेली ते बरोबर आहे, पण त्या पाठीमागे जायचं कारण काय आहे, येण्याचं कारण काय आहे. जय भारत. जागृती न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. दर्शक हो, संपूर्ण देशभरामध्ये लोकसभेच्या निवडणुकीचं वातावरण आपण बघतोय आणि अशा परिस्थितीमध्ये जो तो पक्ष आपली ताकद वाढवण्यासाठी काम करताना बघतोय. आपण महाराष्ट्रामध्ये वंचित बहुजन आघाडी, दोन राष्ट्रवादी, दोन शिवसेना, काँग्रेस, भाजप अशा पद्धतीचे जे असे जे पक्ष आहेत ते सर्व पक्ष कामाला लागलेले आपण बघतोय. परंतु महाराष्ट्रामध्ये एकीकडे बघितलं जाते की विरोधी पक्ष म्हणून वंचित बहुजन आघाडीकडे बघितलं जाते आणि वंचित बहुजन आघाडीकडे सर्व क्षेत्रातील सर्व जाती धर्मातील लोक सर्व हे या वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होताना बघतायत. कारण त्याला बाळासाहेब आंबेडकर यांची ही जी राजकीय भूमिका असेल, सामाजिक भूमिका असेल, सांस्कृतिक भूमिका असेल, ही सगळी रोखठोक भूमिका असते. त्यामुळे सर्व जाती धर्माचे लोक आता वंचित बहुजन आघाडीकडे आकर्षित होताना आपण बघतोय. असंच वंचित बहुजन आघाडीकडे नुकताच प्रवेश केलेले सागरजी आल्लाट आहेत. ते पूर्वी संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते होते, नंतर त्यांनी राजकीय प्रवास शेतकरी कामगार पक्षापासून सुरुवात केलेला आणि आता ते वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेले. त्यांच्याकडनं आपण जाणून घेणार आहोत. सागरजी, आपण सुरुवातीला शेतकरी कामगार पक्षामध्ये काम केलेलं आहे राजकीय पक्ष म्हणून, त्याआधी आपण संभाजी ब्रिगेडचं काम केलेलं आहे, आता आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये आलेलो आहात. एकीकडे कोणत्याही पक्षामध्ये प्रवेश करताना बघितलं जातं की त्या पक्षाचे आमदार किती आहेत, खासदार किती आहेत, त्या पक्षाची ताकद किती आहे असं बघितलं जातं. तुम्ही मात्र सत्तेत असलेला पक्ष, म्हणजे शेतकरी कामगार पक्षाचे जे नेते होते ते सत्तेमध्ये होते, ते सत्तेतल्या सत्तेत असलेला पक्ष सोडून तुम्ही वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, काय सांगाल त्याबद्दल? सगळ्यात महत्वाचं थोडंसं सुरुवातीपासून मला सांगणं गरजेचं आहे. 2016 पासून आम्ही सामाजिक कामात सुरुवात केली. सामाजिक कामामध्ये संभाजी ब्रिगेड ही संघटना आम्ही आक्रमक बहुजनवादी संघटना म्हणून निवडली. त्या माध्यमातून पुणे शहरामध्ये आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी शाखा बांधणीचं काम चालू केलं. 2017 सगळ्या मित्रमंडळांच्या आग्रहाखातर सगळ्या मित्रमंडळाच्या तयारीनिशी आम्ही पुणे महानगरपालिकेची 2017 निवडणूक लढवली. त्यामध्ये 5 नंबरची मतं अशी भरघोस मतं मला मिळाली आणि भरघोस मतं मिळाल्यानंतर आपला जो सामाजिक लढा आहे तो कुठंतरी राजकीय लढा सुद्धा होणं गरजेचं आहे. आपण संघटनेच्या माध्यमातून निवडणुकीला सामोरं जात असताना काय ड्रॉबॅक आहे ते आम्हाला तिथं लक्षात आले. त्या माध्यमातून आम्ही एक चांगला पक्ष निवडण्याचं तयारीमध्ये होतो. अनेक पक्ष वेगवेगळे प्रस्ताव त्या माध्यमातून आमच्या समोर आले. मात्र शेतकरी कामगार पक्षाच्या विचारधारा आणि शेतकरी कामगार पक्षाचा इतिहास बघून आम्ही प्रभावित पहिल्यापासून होतो. त्या माध्यमातून माझ्या हाती संग्राम नावाचं पुस्तक शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून मला ते मिळालं. ते शेतकरी कामगार पक्षाचं संग्राम पुस्तक मी पूर्ण वाचलं आणि पूर्णपणे लक्षात आलं की हा पक्ष ब्राह्मण इथं चळवळ आहे, हा पक्ष सत्यशोधक विचाराचा पक्ष आहे आणि म्हणून त्या पक्षामध्ये आपण काम करणं गरजेचं आहे. शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश करत असताना आम्ही कोणत्याही प्रकारचा विचार नाही केला की ह्या पक्षाचे आमदार किती, ह्या पक्षाचे नगरसेवक पुणे शहरामध्ये किती. फक्त विचारधारा हे प्रमाण मानून आम्ही शेतकरी कामगार पक्षामध्ये प्रवेश केला. त्यानंतर शेतकरी कामगार पक्षामध्ये 2 वर्ष सलग काम करताना 2019 पक्षाचे आमदार माननीय जयंत पाटील साहेबांनी मला शहराध्यक्षाची जबाबदारी दिली. नंतर कोविड चालू झाला आणि ह्या सगळ्या माध्यमातून पुणे शहरातला जो काही सामाजिक लढा असेल, जो काही राजकीय लढा असेल, वेगवेगळ्या ठिकाणी ठिय्या आंदोलन असतील, वंचितांसाठी मोर्चे असतील, असे वेगवेगळ्या माध्यमातून आम्ही शेतकरी कामगार पक्षाचं काम करत होतो. शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून किसान विरोधी जे काही कायदे मोदी सरकारने केंद्र सरकारने आणले होते त्याच्या विरोधात पुणे शहरामध्ये रान उठवायचं काम आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून केलं. त्या माध्यमातून रेल्वे रोको जे आंदोलन असेल ते महाराष्ट्रभर गाजलं. त्यामध्ये 3 लोकांना अटक केली, त्या 3 पैकी मी एक अटक झालेला व्यक्ती आहे. आणि शेतकऱ्यांसाठी कामगारांसाठी जे काही करता येईल त्या माध्यमातून आम्ही शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून केलं. मात्र जो इथला पुणे हे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जातं, सांस्कृतिक शहरामध्ये जे काही पिकलं जातं ते पूर्ण महाराष्ट्रामध्ये पसरलं जातं हे सगळ्यांना माहीत आहे. आज शेतकरी कामगार पक्षाच्या माध्यमातून पुणे शहर काम करताना अतिशय आनंदाने आम्ही काम करतो. मात्र जी भूमिका मला घ्यायची होती, ज्या भूमिकेच्या माध्यमातून मला काम प्रभावीपणे पुणेकरांसाठी करत होतो, महाराष्ट्रातील लोकांसाठी बहुजनांसाठी काम करत होतो, ते मला करण्याची जास्त चालना वंचित बहुजन आघाडीमध्ये दिसली. त्याचं कारण सगळ्यात महत्वाचं आहे की इतर सगळे पक्ष आहेत, इतर सगळ्या ज्या पक्षांना इथलं परिवर्तन पाहिजे पण ते राजकीय परिवर्तन पाहिजे. भाजप सरकार जायला पाहिजे पण काँग्रेसचं सरकार यायला पाहिजे, राष्ट्रवादीचं सरकार यायला पाहिजे म्हणून तिथले जे नेते आहेत, तिथले जे कार्यकर्ते ते प्रयत्न करतात. मात्र ह्या सगळ्या गोष्टीला बगल देऊन माननीय बाळासाहेब आंबेडकर इथलं फक्त राजकीय परिवर्तन नाही तर इथला शोषित पीडित समाज जो आहे
त्यांचं सामाजिक परिवर्तन आहे, इथला जो सांस्कृतिक लढा आहे तिथला सांस्कृतिक लढा आहे हा लढताना मला दिसतात। आज भाजपच्या विरोधात अनेक नेते बोलतात, अनेक पक्षाचे लोक बोलतात, पण आरएसएसच्या विरोधात कोणी बोलत नाही। पूर्ण भारतामध्ये पूर्ण महाराष्ट्रामध्ये फक्त एकमेव नेता असा आहे जे की बाळासाहेब आंबेडकर आहे, हे आरएसएसच्या विरोधात बोलतात। आरएसएसला संविधानिक कायद्यामध्ये बसवा, संविधानिक चौकटीमध्ये बसवा, ही मागणी ह्याच्या अगोदर कुणी केली नाही, मात्र माननीय बाळासाहेब आंबेडकरांनी ती मागणी केली। आरएसएस हा पूर्णपणे भाजपचा माइंड आहे, भाजप कुठलाही अजेंडा इथल्या बहुजनांच्या शोषितांच्या विरोधात वापरतो तो तो अजेंडा पूर्णपणे आरएसएसचा अजेंडा राबवला जातो, आणि म्हणून इथल्या आरएसएसच्या मनुवादी व्यवस्थेला पूर्ण नवशाही पेशवे आणण्याच्या विरोधामध्ये जो काही संघटित बनण्याचा आम्ही प्रयत्न केलो, आणि आम्ही जे काही आमची संघटनातली जी बांधणी आहे अशा सगळ्या जाती धर्माचे लोक, चतुर्पंथीय असतील, महिला असतील, विद्यार्थी असतील, दिव्यांग असतील, अपंग बांधव आपले असतील, ज्येष्ठ नागरिक असतील, असे बहुसंख्येने शेकडोच्या संख्येने आम्ही माननीय अंजलिताई आंबेडकर यांच्या मुख्य उपस्थितीमध्ये या मनुवादी व्यवस्थेला, या भाजपशाही हिटलरशाही मोदीच्या विरोधाच्या व्यवस्थेला एक धडक देण्यासाठी वंचित बहुजन आघाडीची आणि माननीय बाळासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करण्याचं आम्ही ठरवलं आणि त्यानुसार आम्ही प्रवेश केला। सागरजी, आपण मेंढर नाहीये, तुम्ही प्रशिक्षित कार्यकर्ता आहात, तुम्हाला चळवळ माहिती आहे, तुम्हाला विचारधारा माहिती आहे, आणि तुम्ही हे सगळं बघत असताना तुम्ही बघितलं असेल की वंचित बहुजन आघाडीमध्ये जेव्हा सुरुवातीला लोकसभेच्या काळामध्ये अनेक लोक होते, लक्ष्मण माने होते या पक्षामध्ये, आपले अण्णाराव पाटील होते, पडळकर होते, परत ते अजून वेगवेगळ्या जाती धर्मातले लोक होते आणि प्रमुख ती भूमिका निभावत होते। ते लोक आता त्या पक्षामध्ये नाहीत आणि ते बाहेर पडताना बाळासाहेबांवर त्यांनी ते बाळासाहेब घमेंडी आहेत, ते कुणाचं ऐकत नाहीत असा आरोप करून बाहेर पडलेले। तुम्ही एक वैचारिक आहात, बाळासाहेबांच्या स्वभावाकडे तुम्ही कसं बघता? अनेक जाती धर्माचे लोक वंचित बहुजन आघाडीमध्ये आली गेली ते बरोबर आहे, पण त्या पाठीमागे जायचं कारण काय आहे, यायचं कारण काय आहे, तर मला असं वाटतं ते स्वार्थाचं राजकारण करत होते, ते व्यक्तिगत स्वार्थासाठी हे आले होते, त्यांनी त्यांची पोळी भाजली आणि आज ते भाजपमध्ये आमदार आहेत। आज लक्ष्मण माने सारखा माणूस जरी उपप्रकार असेल तरी त्याने उपऱ्याचीच भूमिका नेहमी वंचितांना दाखवली, वंचितांसाठी त्यांनी काय कार्य केलेलं आहे ह्याचा जरी आपण जर आढावा घेतला तर बरं होईल। त्यांनी स्वार्थाचं राजकारण, स्वतःपुरतं राजकारण, स्वतः भोवती राजकारण, ह्याच्या पलीकडे त्यांनी कधीच श्रमिकांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, वंचितांसाठी राजकारण केलं नाही। तसं जर केलं असतं तर त्यांनी माननीय बाळासाहेब आंबेडकरला सोडलं नसतं, त्यांनी वंचित बहुजन आघाडीला सोडलं नसतं। आज जी तुम्ही नावं घेतली ती आज कुठे ते बघा ना, आज ती काय वंचितांची काम करत पाडी पाडव नाहीत, आज ते भाजपचे आमदार झालेले आहेत, आज ते राष्ट्रवादीच्या दावणीला बांधले गेलेले आहेत, आज ते त्यांचं राजकीय आर्थिक स्थैर्य त्यांना आलेलं आहे, त्याच्या पाठीमागे आपल्याला निश्चित समजतं हे एका हेतूने आले होते, त्यांचा हेतू त्यांनी साध्य केला। बाळासाहेबांसारखा मोठा आश्वासक चेहरा बहुजन समाजाला सगळ्यांना मानणारा असा समूह असणारा एक नेता, त्यांनी त्यांचं भांडवल करून त्या पक्षामध्ये आले म्हणजे म्हणजे बाहेर पडले। आणि दुसरी गोष्ट, बाळासाहेबांच्या विषयी जे काय बोलतात त्यांनी बाळासाहेबांना ओळखलंच नाही, असं तुम्हाला ज्यांनी कुणी सांगितलं की बाळासाहेब गमिंडे आहेत, रागीट आहेत, 100% ते रागीट आहे, पण ते दुर्जनांसाठी रागीट आहेत। जो सरळ साधा माणूस आहे, जो चवळीशी प्रामाणिक आहे, जो स्वतःशी प्रामाणिक आहे, स्वतःच्या समाजासाठी प्रामाणिक आहे, त्याला अनुभव वेगळा आहे। बाळासाहेबांना आम्ही भेटलो, आम्ही अनुभवलं, आमच्या अनुभवानुसार आम्हाला असं वाटलं, व्यक्तिगत मला असं वाटलं की बाळासाहेब आईचं काळीज आहे आणि बापाचा मेंदू आहे। आम्हाला बाळासाहेबांमध्ये एक आईची भूमिका दिसती आणि एक बापाची भूमिका दिसती। जो दुर्जन आहे त्याला बापाचा राग मिळतो, जो चवळीशी प्रामाणिक आहे, स्वतःच्या समाजाशी प्रामाणिक आहे आणि समाजाला काहीतरी देण्याच्या हेतूने काम करतो, त्याला बाळासाहेब नेहमी आईसारखं वाटतं। तर आपण आता वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, शेतकरी कामगार पत्रामध्ये असताना वेगवेगळे उपक्रम राबवलेले, आता वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर आपला काय अजेंडा असणार आहे, कशा पद्धतीने आपण काम करणार आहात? वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून वस्ती तिथं शाखा आणि घर तिथं कार्यकर्ता या माध्यमातून आम्ही काम सगळे करणार आहोत। वंचित बहुजन आघाडीची बांधणी, संघटनात बांधणी कशी होईल, या संघटनेत बांधणीला एखादा वैचारिक प्रबोधनाचा कार्यक्रम असा पूर्णपणे आम्ही कृती कार्यक्रम ठरवला आहे। वस्ती तिथं शाखाचं नियोजन आता आम्ही चालू केलं आहे। बहुजन समाजातील अनेक घटकांशी आम्ही रोज गाठी भेटी घेतोय। वंचित बहुजन आघाडीचं पुणे शहराचे अध्यक्ष कुरेशी भाई यांनी चांगल्या प्रकारे काम केलंय, ते अनेक समूहापर्यंत पोहोचलेले आहेत, त्याच्यामध्ये आम्ही त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्यांच्या बरोबर आहोतच। पण वंचित बहुजन आघाडीची ताकद पुणे शहरामध्ये कशा प्रकारे नावर उपस्थित एक बाल्यकिल्ला होईल ह्या माध्यमात आम्ही काम करणार आहोत। माझा शेवटचा प्रश्न आहे की इथं आपण शेतकरी कामगार पक्षामध्ये मोठ्या जबाबदारीच्या पदावर होतात, म्हणजे पुणे शहराची जबाबदारी म्हणजे मोठी जबाबदारी होते, परंतु वंचित बहुजन आघाडीमध्ये आपण प्रवेश करताना कुठलीही आट ठेवली नाही, कुठलीही आट न ठेवता आपण वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे, काय घ्याल त्याबद्दल?
नाही सगळ्यात महत्त्वाची ही गोष्ट खरी आहे, मी कोणत्याही प्रकारची आट मांडली नाही, कोणत्याही प्रकारचं पद मला द्या किंवा कोणत्याही प्रकारचं इलेक्शनचं तिकीट द्या असं मी काही त्यांना बोललो नाही, पण एक जबाबदारी मी निश्चित घेतली आहे की इथल्या फक्त भाजपला नाही तर इथल्या RSSला हद्दपार करण्याची जबाबदारी मी घेतली आणि ही जबाबदारी मला वाटतं की सगळ्या बहुजन समाजाने घ्यावी आणि या माध्यमातून आपण वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून हा भाजपचा विजय रथ आहे हा पुण्यात न रोखण्यामध्ये अनेक लोक अनेक संघटना अनेक वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक निश्चित बरोबर येतील निश्चित साथ देतील अशी खात्री बाळगत। सागरजी आल्हाट ज्यांनी नुकताच शेतकरी कामगार पक्षातून वंचित बहुजन आघाडीमध्ये प्रवेश केलेला आहे आणि त्यांनी आता वंचित बहुजन आघाडीच्या संदर्भामध्ये जी आपली भूमिका मांडलेली ती आपण बघितलेलीच आहे। सागरजी आपण जागृती न्यूजला वेळ दिला त्याबद्दल आपला धन्यवाद।